आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृहात महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मुलाचा सांभाळ करतो आणि तसेच लग्नाचे आमिष देत चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी एका 37 वर्षीय महिलेने बिबेवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्तम प्रकाश खंदारे, वय वर्ष 65, राहणार सोलापूर आणि त्यांचा साथीदार महादेव भोसले, बंडू दशरथ गवई, राहणार सोलापूर यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बी रेस्ट हाऊस बिबेवाडी 2012 पासून ते आतापर्यंतच्या काळात घडला आहे. खंदारे हे शिवसेना भाजप युती सरकारमध्ये सामाजिक न्याय तथा क्रीडा मंत्री होते. तसेच उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ते 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.